नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपलं होम सर्व्हिसला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्याकडे बघा एक होऊन आलेलं आहे बघा रिपेअरसाठी, याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। हे काम करत नाही आहे मित्रांनो, यामध्ये सप्लाय येतो आहे, सर्व येतं आहे, पण या ओव्हन जे आहे हे काम करत नाही आहे। हे कोणत्या कंपनीचं आहे? एल जी कंपनीचं ओव्हन आहे। आपण याला रिपेअर करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता। तर आपण याला आता अगोदर ऑन करूया। हे बघा मित्रांनो, इथच्या हिच्यामध्ये सर्वांना दिसते करंट आलं आहे, पण इथे जेव्हा बघतो आपण तर हे काम करत नाही मित्रांनो। ज्यावेळेस बटन दाबतो ना आपण, त्यावेळेस इथे काम करत नाही आहे, कोणतेच बटन याचे काम करत नाही मित्रांनो। तर आपण आज याला रिपेअर करणार आहोत। तर याचा टचपॅडचा प्रॉब्लेम आहे। हे जर बटन काम करत नसेल तर कशाचा प्रॉब्लेम येतो? टचपॅडचा। हे याचं टचपॅड गेलेलं आहे मित्रांनो, हे आपण आज चेक करणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो। तर मित्रांनो, याला आता आपण ओपन करून घेऊ। आता इथून स्विच ऑफ करू, पिन काढून घ्यायची। मी याचे पूर्ण स्क्रू काढून तुम्हाला दाखवतो मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला त्यामुळे। तर आपण आता इथं याला ओपन करून घेतलेलं आहे मित्रांनो। आता याला आपण हे करून घेऊ, आता याला चेक करू आणि त्याचं हे काढून घेऊ, पिना बोर्डवरचे पिना काढून घेऊ आपण आता त्याच्या। अगोदर बघा मित्रांनो, याला आपण काय करू, टच पॅड बाहेरच्या बाहेर चेक करून घेऊ। आपल्याकडे बघा हे टचपॅड आहे, हे टचपॅडचे वरची शीट आहे बघा मित्रांनो, आणि हा टचपॅड असतो। तर आपण आता याला चेक करून घेऊ। याची मित्रांनो आपण आता ट्रायल करणार आहे। मी छोट्याशा झाकणामध्ये पाणी घेतोय थोडं। हे झाकणामध्ये पाणी घेतलंय मी थोडं। आपण डोर ओपन करून इथे आता पाणी ठेवून देऊ याच्यामध्ये आणि बंद करून टाकू, आणि इथे सॉकेटमध्ये पेन लावून देऊ आपण। ओपन करतो, बघा मित्रांनो करंट आलं याच्यामध्ये। आपण आता हे टचपॅड लावलेलं आहे वरच्यावर, तर आपण आता इथून हे बघू। आता इथं बघा मी टच करणार याला, हे स्टार्ट होणार। हे बघा मित्रांनो, हे स्टार्ट झाले। आपण फक्त काय केलं, हे टचपॅड त्याला अटॅच केलेलं आहे, तर याचा टचपॅडचा प्रॉब्लेम होता त्यामुळे हे काय करत होतं, हिटिंग होत नव्हतं, हे फंक्शन चालत नव्हतं। तर आपण आता हे सर्व सर्व शिकणार आहोत की याला टचपॅड कसं बसवतात काय। आता हे बघा मित्रांनो, आता हे 8 सेकंद राहिले, हे संपल्यानंतर आपण पाणी गरम झालंय किंवा नाही झालंय ते चेक करू। आता याने बीप दिल्यानंतर आपण ओपन करायचं आहे। हे बघा मित्रांनो, पाणी खूप गरम झाले, चटका लागतोय हाताला।
वाप पण येते त्याच्यावरती. याचा अर्थ काय होतोय की बघ, याचं टचपॅड गेलेलं होतं, आपण आता ते चेंज करू. हे बघा, आपण हे टचपॅड इथे अटॅच केलेलं होतं मित्रांनो, दिसतोय मित्रांनो. हे बघा, आता मी इथून याचे लॉक काढणार आणि हे आपलं टचपॅड आपण बाहेर काढून घेऊ. हे बघा, इथे लॉक असतं. हे बघा, इथे हे इथे लॉक असतं बघा मित्रांनो. हे धरायचं आणि याला वरती ओढायचं. वरती ओढल्यानंतर हे आपल्या इथे लॉक असतात, त्याला क्रॉस करायचं आणि काढून घ्यायचं. अशा प्रकारे लॉक निघतात बघा मित्रांनो. हे लॉक आहे. आता आपण हे टचपॅड बदलणार आहोत मित्रांनो. बघा, आपण आता हे टचपॅड बदलणार आहे. हे आपल्याकडे नवीन टचपॅड आहे. हे टचपॅड असतं असं प्रकारे आणि हे त्याच्यावरचं डिस्प्ले. ओके, आता हे आपण आज चेंज करणे शिकणार आहे मित्रांनो. तर याला अगर सर्वप्रथम आपण काढून घेऊ. हे बघा, तुम्हाला तिथे लॉक दिसत नसेल तर मी दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा, हे दोन लॉक असतात या साईडला आणि या साईडला. हे दोन्ही लॉक दाबायचे आणि वरच्या साईडला ओढायचं. वरच्या साईडला ओढल्यानंतर ते वरती येऊन जातं आणि नंतर हे बाहेर काढून घ्यायचं. ओके, आता ह्या साईडने आता आपल्याला हे टचपॅड पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण काढून घ्यायचं मित्रांनो. आणि इथून हे डिस्प्ले बाहेर काढून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे पूर्ण काढून घेतले. आता या जागेवर काय करणार आहे, आपण नवीन टाकणार आहे. तर यावरचे पूर्ण काढून घ्यायचं आहे मित्रांनो, जे पण राहिलेलं असेल. अशा प्रकारे आपण त्याला पूर्ण क्लीन केलं आहे. आता तर आपण आता हे आपलं टचपॅड बसवणार त्यावरती. टचपॅडचा नंबर असतो बघा मित्रांनो, टचपॅडचा नंबर कसा असतो बघा, इथे दिलेला आहे MC 28 41 SPSI. MC 28 44 SPB हे असतात टचपॅडचे नंबर. यावरूनच आपण टचपॅड मॉडेल नंबर ओळखू शकतो. हे बघा, आपलं जुन्या याचं टचपॅडचा नंबर बघायचा आहे सर्वांनी. MC 28 41 SPI हे बघा, आता आपण जे आणलेलं आहे ते कोणतं आणलेलं आहे, हे बघा सेम मॉडेलचं आणलेलं आहे, MC 28 41 SPI. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता टचपॅड बसू. ओके, आपण आता यावरची काय करणार, ही काढून घेणार यावरचे. यावरचा आपण आता स्टिकर काढून घेऊ मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे स्टिकर काढून घ्यायचे. बसवताना व्यवस्थित करायचं आहे, आतमध्ये इथे टाकून घ्यायचं. हे व्यवस्थितपणे बसवायचं मित्रांनो, घाई गडबड करायची नाही. हा जो याचा चौकोनी खाचा आहे, ह्या खाच्यामध्ये ते बरोबर बसायला पाहिजे. जर क्रॉस बसलं मित्रांनो ते, तर आपले दबणार नाही बटणं, याची काळजी घ्यायची सर्वांनी.
अशा प्रकारे डिस्प्ले व्यवस्थित बसवून घ्यायचा, चिपकून घ्यायचा याला। त्यानंतर याची कॉर्नर पूर्ण साफ करून घ्यायची मित्रांनो। डिस्प्ले बघून घ्यायचा सर्वांनी सेम साईजचा आहे की कसं आहे, टचपॅडचे वरचे बटन व्यवस्थित आहे की नाही। हे बघा मित्रांनो, असं कॉर्नर धरायचं याचं आणि हे वरचं स्टिकर काढून टाकायचं नाही पूर्ण, त्याला थोडं ठेवायचं असं हातामध्ये धरायचं। हे बघा मित्रांनो, ह्या प्रकारे हातात धरायचं आहे त्याला बॅक साईडने, आणि काय करायचं डिस्प्लेवर इथे लावायचं व्यवस्थित। ओके, आणि भाग चिपकत घ्यायचा थोडा थोडा, आणि ही पांढरी बॅक साईड थोडी ओढत घ्यायची। हे बघा अशी ओढली की थोडं चिपकायचं परत। अशा प्रकारे मित्रांनो आता बघा हे संपूर्ण आपण टचपॅडला लावलेलं आहे मित्रांनो। तर याची आपण आता ट्रायल घेऊ, ट्रायल घेण्याअगोदर याला इथे लावून घेऊ याला व्यवस्थितपणे। याला व्यवस्थित लावून लॉक करायचं आहे मित्रांनो। चला तर आपलं टचपॅड आता लावून झालं आहे, आता आपण याला याची ट्रायल घेऊ। मित्रांनो आता आपण बघा कस्टमरचं जुनं टचपॅड इथून काढून टाकलेलं आहे आणि आता त्याला आपण आपलं नवीन टचपॅड टाकलेलं आहे। तर आपण आता याच्यावर आता चालू करून बघणार आहे आपल्या नवीन टचपॅड। आता हे सप्लाय यायचं आणि ओव्हन ऑन व्हायचं नाही, आता आपण याला ट्रायलवर घेणार आहोत। याची अगोदर याची व्यवस्थितपणे जुळून घेऊ कनेक्टर। मित्रांनो कनेक्टर काढताना कस्टमरच्या घरचे अगोदर आपण काय करायचं आहे त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। मी याचे कनेक्टर बसून घेतलेले आहे, आता याला आम्ही काय करतो व्यवस्थितपणे फिटिंग करून घेतो याची। ओके, लॉक झालं आहे, याचं डोर बंद केलं आहे, आता इथून याचं स्विच ऑन करतो। हे झालं याचं आता स्विच ऑन। हे बघा मित्रांनो इथं आलं एक करंट, आता मी याला करतो स्टार्ट। आता इथे स्टॉप होते का ते पण बघतोय मी। हे बघा हे झालं स्टॉप, इकडे स्टार्ट होणार इकडे स्टॉप होणार। ठीक आहे मित्रांनो, हे आता स्टार्ट पण होतंय आणि स्टॉप पण होतंय याचा, आणि आता टचपॅड पूर्णपणे काम करतोय बघा मित्रांनो।
हे आपण आता ग्रिलला लावलाय मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो आपण याचं टचपॅड चेंज केलेलं आहे आणि व्यवस्थितपणे काम पण करते. सर्वांना हा व्हिडिओ आवडला, सर्वांनी लाईक करायचे, कमेंट करायची आहे, बेल आयकनला क्लिक करायचं आहे जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, गुड बाय, टाटा.